हरिओम श्रीराम अहमदनगर। मी सुनीता विरा गुडेकर, सुखरीबाई उपासना केंद्र। मी बापूकडे 2014 पासून आलेले आहे। बापूने मला 2014 पासून आपल्या कृपा क्षेत्राखाली घेतलेले आहे। माझे तर असे खूप सारे अनुभव आहे, पण माझा आत्ता आलेला अनुभव मी थोडक्यात सांगत आहे। त्याच्याआधी असं सांगता येईन की मी प्रत्येक वेळेस माझे बापू माझ्या सोबत असतात हे माझी मनापासून ग्वाही आहे। आणि मी आता नुकतंच 29 नोव्हेंबरला माझं सकाळी अचानक पोटात दुखायला लागलं। माहिती नाही काय झालं होतं नेमकं, पण खूप एवढं दुखत होतं की डिलिव्हरीच्या कड्या असते त्याच्यापेक्षा जास्त दुखायला लागलं। मग नंतर मी माझा भाऊ गावात राहते तर त्याला कॉल केला आणि तो आला। मला प्रायव्हेट दवाखान्यात न्यायसाठी म्हटलं तर त्यांनी ऑटो केला आणि मला घेऊन आला। सकाळी 7 वाजताचा वेळ होता। नंतर काय झालं की ज्या दवाखान्यात आम्ही गेलो, मोगरे हॉस्पिटल आहे इथं वर्ध्यामध्ये, तर ते आदल्याच रात्री म्हणजे त्याच दिवशी रात्री ते गोव्यावरून परत आलेले होते। आणि मी त्याच दिवशी सकाळी 7 वाजता त्यांच्या दवाखान्यात गेली। त्यांनी गेल्याबरोबर त्रास बघल्यानंतर त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली। सोनोग्राफी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 15 मिनिटं लेट जरी झालं तरी पण या पेशंटचा जीव जाऊ शकते, कारण जे काही पोटातली नस आहे गर्भाशयाच्या जवळची ती पूर्ण फुटलेली आहे आणि त्याचं पॉइझन पूर्ण गर्भाशयात झालं आहे आणि ते पूर्ण शरीरभर आता पसरणार आहे 10-15 मिनिटात। आता काय करणार, सेवाग्राम जायचं होतं तिथं दाखवून, पण काहीच करू शकत नव्हतं, पैसे जवळ नव्हते, 3000 सोबत नेले होते आणि एवढं मोठं ऑपरेशन म्हटल्यावर काहीच होऊ शकत नव्हतं। माझं त्रिविक्रमाचं लॉकेट वरच होतं। मी मॅडमला विनवणी केली, मॅडम म्हटलं पैसे नाही आहे, वेळ नाही आहे, आता काय करणार, बापू आता काहीच होऊ शकत नाही, संपलं, कोरोनातून वाचवलं पण आता मी जाणार, असं एकदम झटका बसला। आणि नंतर एकदम बापू मी काय करू आता, या मॅडम ना 2 मिनटं माझ्याकडे पाहिलं आणि डायरेक्ट म्हटलं राहू द्या, पैसे नंतर पाहू आपण। तेव्हाच्या तेव्हा मला ओटीमध्ये टाकलं, जसंही टाकलं तर माझ्या अंगावरचे कपडे पूर्ण बांगड्या वगैरे दागिने सगळे काढले, पण माझं त्रिविक्रमाचं लॉकेट होतं आणि ते पण काढलं त्यांनी, पण मी म्हटलं नाही सगळं काही काढा पण माझं लॉकेट घ्यायचं नाही। मग ते विचारत हे काय लॉकेट आहे, म्हटलं माझ्या बापूचं आहे आणि माझ्यासोबत कोणीच नाही आहे, माझा बापू माझ्यासोबत आहे, एवढं मोठं ऑपरेशनला मी तयार झाली आहे फक्त एका बापूच्या भरोश्यावर। आणि मग त्यांनी तरी ते वरचा गोप काढला आणि लॉकेट माझ्या हाती मी ठेवलं आणि त्याचे सलाईन वगैरे बीपी मशीन सर्व लावलं तरी माझ्या हाती लॉकेट होतं। इव्हन ऑपरेशन करताना माझ्या हाती लॉकेट होतं तरी त्या सरांनी ऑपरेशन करता वेळेस विचारलं, ताई म्हणत हे खाली पडू शकते कारण तुला आधी सुन्नी लागू शकते जास्त। मी म्हटलं ठीक आहे ना, खाली पडलं तर माझ्याजवळ द्यायचं, पण माझ्या बापूचं लॉकेट मला शेवटपर्यंत जीव जरी जाईल तरी माझ्याजवळ पाहिजे। मला म्हणाले बाळा हे घे, तुझं लॉकेट तुझ्याजवळ आहे, तुझा बापू तुझ्याजवळ आहे, तू काही घाबरायची गरज नाही। एवढं मोठं त्यांनी 3 घंट्याचं ऑपरेशन केलं, मला बाहेर आपल्या वार्डमध्ये आणलं आणि नंतर जेव्हा मला होश आला तेव्हा मला इतका आधार वाटला, ऑपरेशन झालं एवढा मोठा पैशाचा, जे काही मला आता 50,000 सर्व टोटल खर्च आला काही वाटलं नाही, कारण माझे बापू माझ्याजवळ होते, ना आई बहीण कोणाची गरज नाही भासली, फक्त माझे बापू माझ्याजवळ होते। एक विश्वास असावा पुरता, करता हरता बापू ऐसा, बस त्यांच्यामुळेच, एक मी त्यांच्यामुळेच कोणतंही पाऊल टाकते ना की आधी माझे बापू आहे नंतर माझे सगळं परिवार आहे, बस एवढे मी माझ्या बापूमय होऊन गेली आहे आणि बापू पण माझ्यासाठी एवढं सारं करताय। श्रीराम अहमदनगर।